गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली भामरागड रस्ता हा पुन्हा बंद झालेला आहे. पर्लकोटा नदीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यामुळे नदीला पूर आला आणि त्यामुळे 130 गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. 24 तासांपूर्वीच या मार्गावरील वाहतूक सुरू झाली होती, मात्र मुसळधार पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ झाली आहे आणि त्यामुळे आलापल्ली भामरागड मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. भंडाऱ्यातील आवळीबेट गावाला पूर आल्यामुळे इथल्या 2 रुग्णांना बोटीच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि या गावाला 4 दिवसांपासून सुलबंदा आणि वैनगंगेच्या पुराचा वेढा आहे. गावाबाहेर जाण्याचे सर्व मार्ग बंद आहेत. अखेर प्रशासनानं बोटींची व्यवस्था केलेली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या दोन्ही तालुक्याच्या मध्ये आमना नदीची सीमा आहे. पावसाळ्यामध्ये या नदीच्या पाणी पातळीत वाढ होताच गावकऱ्यांची दैना होण्यास सुरुवात होते. नदी पार करण्यासाठी पूल नसल्यामुळे शाळकरी मुलं आणि गावकऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन नदी पार करावी लागते. संततधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील बळीराजा शेतकरी मोठ्या संकटात सापडलेले आहेत. सततच्या धोधो पावसामुळे फ्लावरचं पीक देखील शेतातच खराब झालं, त्यामुळे शेतकरी पुरता हतबल झाला. भंडारा जिल्ह्यात पावसानं थैमान घातलेलं आहे. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. शेतकऱ्यांनी पेरलेली बियाणं खराब झाली आहेत. काही शेतकऱ्यांनी धान पिकांची रोवणी केली होती, त्यात पाणी साचल्यामुळे संपूर्ण पीकच खराब झालं, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे कृषी विभागानं सुरू केले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 33 पैकी 25 मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे. मोहाडी, तुमसर, साकोली, पवनी तालुक्यातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. शेकडो एकरावरील धान, सोयाबीन, कापूस पाण्याखाली गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालंय. मिरची बातमी. पावसानं झालेल्या नुकसानीची अतिवृष्टीचा मोठा फटका शेतीला बसलाय. मुसळधार पावसामुळे 2,34,000 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं. 1,500 हेक्टरवरील शेतजमीन पूर्णपणे खरडून गेलेली आहे अशी माहिती राज्याच्या कृषी विभागानं दिली आहे. ही प्राथमिक माहिती असून पंचनाम्यानंतर नुकसानीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वाधिक नुकसान नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात झालं आहे. मुळशीतल्या दासवे इथल्या पडळघर वस्तीत दरड कोसळली, त्यातच दासवे आडमाळ ते पानशेत रस्ताही वाहून गेला. यावेळी कोणतीही वाहतूक नसल्यामुळे जीवितहानी झालेली नाही. सध्या हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, त्यामुळे 10 गावांचा संपर्क तुटलाय. मुसळधार पावसामुळे ओढे, नद्या, तलाव हे भरून वाहत आहेत. नागरिकांना घराबाहेर पडणंही अवघड झालंय. जुन्या कसारा घाटातील रस्त्याला मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा तडे पडले आहेत. यामुळे वाहनावर दरड कोसळण्याचा धोका आहे, म्हणून घाटातील वाहतूक एका बाजूने सुरू आहे. रस्त्याचं 2 वर्ष काम केल्यानंतरही पुन्हा एकदा तडे पडल्यामुळे महामार्ग प्राधिकरण करतं तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. चंद्रपुरात नाला पार करताना अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यामध्ये एक बैलगाडी शेतकऱ्यासह वाहून गेली. कोपरना तालुक्यातील नांदा गावातली ही थरारक घटना आहे. थडी भरून वाहणाऱ्या नांदा नाल्यामध्ये एका शेतकऱ्यानं बैलगाडी घातली होती, मात्र अचानक पाण्याचा लोंढा आल्यानं बैलांसह बैलगाडी वाहून गेली. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत बैल जोडी आणि गाडीतील दोघांचा जीव वाचवला आहे. निफाडमधल्या पिंपरी रवळस या रस्त्यावरील कादवा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागलेलं आहे. एका दुचाकीस्वारानं आपला जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढली. जीव धोक्यात घालून पाण्यामध्ये जाण्याचं धाडस करू नका असं आवाहन प्रशासनानं वारंवार केलेलं आहे. तरी देखील नागरिक मात्र आपला जीव धोक्यात घालतात. सिंधुदुर्गामधील निसर्गाच्या सानिध्यात असलेला शिवडाव धबधब्याला पर्यटकांची पसंती मिळते. अत्यंत कमी उंचीवरून कोसळणारा अतिशय सुरक्षित असा हा शिवडाव धबधबा मानला जातो. वर्षा सहलीसाठी हजारो पर्यटक या धबधब्याला भेट देतात. रायगडच्या उरण तालुक्यातील शिरनेर जवळील अक्कादेवी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पनवेल, पेण, ठाण्यातून पर्यटक इथे मौज मजेसाठी आले होते. धरणाच्या सांडव्यातून कोसळणाऱ्या पाण्यात भिजण्याचा मनमुराद आनंद पर्यटकांनी लुटला. पुणे जिल्ह्यात पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आलेली आहे, मात्र तरी देखील जुन्नरमधील नाणेघाट जीवधन किल्ल्यावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते आहे. वीकेंड असल्यामुळे पर्यटकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. लोणावळ्यात पर्यटकांना बंदी घालण्यात आल्यामुळे टायगर पॉईंटवर शुकशुकाट पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी संपूर्ण टायगर पॉईंट हा धुक्यात हरवलेला दिसून आला. या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातल्यामुळे याचा मोठा फटका हा तिथल्या स्थानिक व्यावसायिकांना देखील बसला आहे.
नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसामुळे वातावरण नयनरम्य असं झालंय. अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गर्दी करत असताना गडकिल्ले आणि धबधब्याजवळ वर्षा पर्यटनाला बंदी करण्यात आलेली आहे. इगतपुरी तालुक्यातील भावली परिसर आणि त्र्यंबकेश्वर मधील पहिले परिसरामध्ये देखील पोलिसांनी वाहतूकच बंद करून टाकली आहे. सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये झालेल्या पावसामुळे या भागातील निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो आहे. डोंगर रांगांवरती धुक्याची चादर पसरली आहे. निसर्गरम्य पाहण्यासाठी म्हणून पर्यटकांची पावलंही स्थानिक पर्यटन स्थळांकडे वळू लागली आहेत. पावसानं उसंत घेतल्यानं रायगडमध्ये शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात साधारणतः लाखभर हेक्टरवर भाताची लागवड होते. दक्षिण रायगडमध्ये भात लावणीची कामं अंतिम टप्प्यात आहेत, तर उत्तर रायगडमध्येही भात लागवडीची कामं वेगानं सुरू झाली आहेत. यावेळी आंबोड्यांचे सूर शेतांमध्ये ऐकू येऊ लागले आहेत. सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कमी झाली असली तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र पावसाची संततधार कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे. कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असून गेल्या 24 तासात कोयनेमध्ये 97 तर नवजामध्ये 100 आणि महाबळेश्वरमध्ये 122 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही 43,622 क्युसेक एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण असलेल्या गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यानं 92% टप्पा पार केला. धरणाचे 4 वक्र दरवाजे 1 फुटानं उघडण्यात आल्यामुळे गिरणा नदी पात्रात सध्या 4,752 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि हीच दृश्य ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून टिपण्यात आली आहेत. प्रशासनाच्या वतीनं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुंबईकरांना दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल, कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा जमा झालेला आहे. त्यामुळे मुंबईच्या पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयांमध्ये 78.63% इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मोडकसागर तांसा पाठोपाठ तुळशी तलावही ओव्हरफ्लो झालेला आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पडणाऱ्या पावसामुळे साठ्यात मोठी वाढ झाली आहे. पूर आणि पावसामुळे चंद्रपुरात नीट परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची धांदल उडाली. जिल्ह्याच्या विविध भागांमधून परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. चंद्रपूर जिल्ह्यातील 12 केंद्रांवर 4,000+ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. पहिल्यांदाच जिल्ह्यात नीटचं केंद्र ठेवण्यात आलं आहे. साताऱ्याच्या लोणंद बस स्थानकात वारीच्या वेळी खड्डे बुजवण्यासाठी माती मिश्रित मुरुम टाकण्यात आलं होतं. आता पाऊस पडल्यामुळे त्या मुरुमाचं चिखलात रूपांतर झालंय. याच चिखलातून प्रवाशांना एसटीत चढावं लागतं आणि उतरावं लागतं. सध्या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चिखल उचलण्यात आल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळतोय. नाशिक शहरातले रस्ते हे खड्डेमय झालेत. सतत होणाऱ्या पावसामुळे शहरात 2 वर्षात झालेल्या जवळपास 600 कोटींच्या रस्त्याचं पितळ उघडं पडलंय. त्यामुळे पालिकेचा बांधकाम गुणवत्ता आणि नियंत्रण विभाग नेमका करतो तरी काय असा प्रश्न उपस्थित झाला. आता आयुक्त रमेश पवार यांनी खड्डे भरून रस्ते पूर्ववत करण्याची तंबी ठेकेदारांना. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव महीजवळील खडकपूर्णा नदीवरील पुराचं काम अर्धवटच करण्यात आलं. त्यामुळे ये जा करणाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. या पुलाचं काम उन्हाळ्यामध्येच पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र अजूनही ते अपूर्णच आहे. त्यामुळे तातडीनं पुलाचं काम करण्याची मागणी होत आहे. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील जलपर्णी काढली नसल्यामुळे ती वाहून थेट आळंदीमध्ये आलेली आहे. त्यामुळे आळंदीमधील पुलावर आणि बंधाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणात जलपर्णी अडकते. सध्या नगरपरिषदेकडून जलपर्णी काढण्याचं काम सुरू आहे, मात्र अपुऱ्या यंत्रणेमुळे ते शक्य होत नाही आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेनं मदत करावी अशी मागणीही जोर धरते आहे. लासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील सुभाष नगरमध्ये 15 जणांनी 25 गाड्यांची तोडफोड केली. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. लोखंडी रॉड पाईपनं गाड्यांची तोडफोड करण्यात आली. सर्व हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झालेले आहेत. त्यांच्या आधारे आता पोलिसांचा शोधही सुरू झाला आहे. पुण्यात इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर विमल गुटख्यानं भरलेला ट्रक पकडण्यात आला. यात गुटख्यासह 93,23,000 रुपयांचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर गाडी चालक आणि मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲपलच्या आयफोन 14 प्रो मॅक्सचं डिझाईन लीक झाल्यामुळे खळबळ माजली. आयफोन 14ची सिरीज सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. या सिरीजमध्ये 4 मॉडेल आहेत, मात्र लाँचिंगपूर्वीच डिझाईन लीक झाली आहे. डुआन रुई यांच्या ट्विटर अकाउंटवर आयफोन 14चे 2 फोटो दिसले आहेत. नाशिक शहरात पावसाळ्यात जुने वाडे, धोकादायक घरं, कोसळायच्या घटना सतत घडतात. शनिवारी कारंजा परिसरातील गाडगिळ लेनमध्ये एका वाड्याचा काही भाग पडला. भाडेकरूंनी आधीच घर रिकामं केल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या परिसरात अनेक धोकादायक घरं आहेत. याआधी देखील बुरुड गल्लीत वाड्याचा काही भाग कोसळून दोघे जखमी झाले होते. महापालिकेनं 1077 घरांना नोटीस बजावली आहे. डोंबिवली पश्चिमेकडील उमेश नगरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि यात हनुमंत मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गॅसचा वास येत असल्यामुळे ते गॅसजवळ तपासणी करण्यासाठी म्हणून आले होते आणि त्यांनी गॅस पेटवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हा स्फोट झाला. त्यात त्यांच्या घराचंही मोठं नुकसान झालं आहे. ठाण्याच्या अंबरनाथ तालुक्यातील वांगणी गावात महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याला विजेचा जोरदार धक्का बसला. नईम शेख नावाचा कर्मचारी विजेच्या खांबावर लाईन दुरुस्तीसाठी चढला होता, मात्र अचानक वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे त्याला विजेचा धक्का बसला आणि तो खांबावरच लटकला. लोकांनी वेळीच त्याला खाली उतरवल्यामुळे त्याचा जीव सुदैवानं वाचला. ICSE बोर्डाचा 10वीचा निकाल जाहीर झाला. पुण्याची हरगुण कौर माथुर ही देशात पहिली आली आहे. हरगुणला 99.80% इतके गुण मिळाले आहेत. ती सेंट मेरी या शाळेची विद्यार्थिनी आहे. 10वीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारल्याचं दिसलंय. मुंबईत दर रविवारी संडे स्ट्रीट हा कार्यक्रम शहरात 10 ते 12 ठिकाणी राबवला जातो, मात्र यावेळी फक्त मरीन लाईन्स इथेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं, त्यामुळे हा उपक्रम बंद होतो की काय अशी शंका मुंबईकर व्यक्त करत आहेत. मुंबईकरांना निवांत वातावरणात मौज मजा करता यावी यासाठी म्हणून माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा उपक्रम सुरू केला होता. देशभरात 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येणार आहे. केंद्र सरकारतर्फे संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जाणार आहे. त्याच्या नियोजनासंदर्भात VC द्वारे बैठक घेण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या बैठकीला उपस्थित होते. भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यातील पवनारा या गावात नागाची 11 पिल्लं आणि 1 मादी साप आढळून आलेला आहे. रामेश्वर कावळे यांच्या राहत्या घरी सर्व मित्रांनं मोठ्या शिताफीनं या सापांना पकडलं. सापाची ही पिल्लं 1.5 फूट लांब असून 3 फूट दिवसांची आहेत. या सर्व सापांना वन विभागानं निसर्गाच्या सानिध्यात सोडलेलं आहे. एकाच घरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात साप सापडण्याची या गावातली ही पहिलीच घटना आहे, त्यामुळे भंडाऱ्यातल्या तुमसर भागामध्ये भीतीचं देखील सावट पाहायला मिळालं. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलं त्याच शाळेत विद्यार्थ्यांसाठी बहुउद्देशीय सभागृह बांधून वांगणीतील एका तरुणानं सर्वांसमोर एक नवा आदर्श घालून दिलाय. ठाणे जिल्ह्यातील वांगणीमधील सामाजिक कार्यकर्ते राहुल शिलार यांनी बांधलेल्या सभागृहाचं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिक्षण घेता यावं यासाठी या सभागृहात वायफाय, प्रोजेक्टर, लायब्ररी अशा सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार अशा आशयाचं ट्विट करून खळबळ उडवून देणाऱ्या दीपाली सय्यद यांनी दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी भावना व्यक्त केली आहे. यासाठी राऊतांनी मध्यस्थी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. दीपाली सय्यद यांचं हे ट्विट आणि सकाळीच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतलेली भेट यामुळे सगळ्यांच्याच भुवया आश्चर्यानं उंचावल्या आहेत. कोल्हापुरातले खासदार संजय मंडलिक हे देखील एकनाथ शिंदे गटाच्या मार्गावर असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. खासदार संजय मंडलिक हे कोल्हापूरचे खासदार असून कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संजय मंडलिक यांनी कोल्हापुरात एक मेळावा घेतला. त्यात बहुतांश कार्यकर्ते शिंदे गटात जाण्यासाठी आग्रही असल्याचं दिसून आलं, त्यामुळे मंडलिक यांची भूमिका पुढे काय असणार याकडे आता लक्ष लागलं. यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना बंडखोर आमदार संजय राठोड आणि खासदार भावना गवळी यांना शिवसेना नेतृत्वानं धक्का दिलेला आहे. त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली. आमदार संजय राठोड यांच्या मतदारसंघातील दारभात, दिग्रस, नेर या तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्यानं नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. शिवसेना मुखपत्र सामनामधून त्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचं नाव न घेता खळबळजनक आरोप केलाय. कळमनुरी मतदारसंघात माझी पाहुणी काँग्रेसमध्ये आहे, तिला तुला मदत करावी लागेल असा आदेश ते द्यायचे असा सनसनाटी आरोप कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी केला. आता संतोष बांगर यांच्या आरोपांना राऊत काय उत्तर देतात याकडे लक्ष लागलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांना दणका दिला. मुख्यमंत्र्यांनी 941 कोटींच्या नगरविकास विभागाच्या कामांना स्थगिती दिली आहे. यात मार्च ते जून 2022 दरम्यान मंजूर कामांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या कालावधीमध्ये एकट्या बारामती नगर परिषदेमध्ये 245 कोटींच्या कामांचं वितरण झालं होतं. शिवसेना आमदारांनी सुचवलेल्या कामांना मात्र यातून वगळण्यात आलं. छत्रपतींचा विचार म्हणजे